महायुतीच्या जागा वाटपामध्ये हिंगोली लोकसभेची जागा हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना सुटली आणि त्यामुळं हिंगोलीमध्ये भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा स्फोट झालेला आहे. आज बैठकीमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. हेमंत पाटलांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली तुम्ही. जे आमचे माजी खासदार हेमंत पाटील यांना आम्ही 5 वर्ष झाले पहिले सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिले. आम्ही जीवाचे रान केले व त्यांना भरघोस मताने आम्ही 3-3.5 लाखानं निवडून दिलेले. पण जेव्हा ते निवडून आले त्यांना 4 वर्ष 11 महिने ते गायब झाले. तर नंतर ते 1 महिन्यानंतर आले. आमच्या भारतीय जनता पार्टीनं सतत 2-2.5 वर्ष झाले काम केले. तळागाळापडे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका, प्रदेश सर्व कार्यकर्त्यांनी आमची पार्टी भारतीय जनता पार्टीचं कमळ तळागाळामध्ये पोहोचिलं. पण ऐन टाइमी आम्हाला युतीमध्ये व आमच्या युती धर्मामध्ये ही सीट एक शिंदे गटाला सुटली. पण अशा माणसाला सीट दिली की ज्या निष्क्रिय माणूस, जे माणूस 5 वर्ष झाले कुणाला कार्यकर्त्याला भेटला नाही ना कुणालाच भेटला नाही, त्या कुणाचा फोन घेत नाही. माझ्यासारख्या माणसाचा जर मंडळ अध्यक्षाचा फोन घेत नाही तर ते सर्वसामान्याचा काय फोन घेणार आहे. विकासाचे तर कामं सोडूनच द्या. फक्त पैसा आणि पैसा टक्केवारी, कुठलंही काम जर म्हणायचं 20-25% टक्केवारी घेणं हे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणजे एकदम सर्वसामान्य हे इतका पैसा देऊ शकत नाही. म्हणून आम्ही आज आमचे जिल्हा अध्यक्ष व नेते मंडळीच्या याच्याखाली फक्त भारतीय जनता पार्टीची सर्वसामान्य कार्य तळागाळातल्या कार्यकर्त्याची भूतप्रमुख व सर्व पदाधिकाऱ्याची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये सर्वांनी आपापले कार्यकर्त्याचे मनोगत व्यक्त करून दाखवली. मी भी माझे मन तालुका अध्यक्ष टक्केवारी मागत असल्याचा आरोप या ठिकाणी विद्यमान खासदारांनी केलेला आहे. वेळ प्रसंगी धनुष्यबाणावर लढवा परंतु हेमंत पाटलांना उमेदवारी नको असा एक ठराव झालेला आहे. हे कार्यकर्त्यांचीच नाही तर लोकसभेच्या सर्व जनतेची तीव्र भावना आहे. हा मराठवाडा खूप मागासलेला आहे, त्यातल्या त्यात हिंगोली लोकसभा मागासलेली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून हिंगोली लोकसभेला एकही खमक्या नेता जे इथल्या बेरोजगारांचे प्रश्न सोडवल, जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल असा मिळालेला नाहीये. यांना हे मागच्या वेळेस हे 18 दिवसात आले, यांना या लोकसभेचे रस्ते माहीत नव्हते, यांना कार्यकर्ते माहीत नव्हते. 18 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण कॅडरनी त्यांना निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर त्यांनी 5 वर्ष या लोकांकडे बघितलं नाही. आणि जर ह्या सामान्य जनतेवर अन्याय होत असेल, या लोकसभेवर अन्याय होत असेल तर हा सर्व कार्यकर्ता कधीही या लोकसभेच्या विकासासाठी, या जनतेच्या विकासासाठी ज्या लोकांची तीव्र भावना आहे ती भारतीय जनता पार्टीने तीव्र भावना केलेली घेतलेली आहे. आणि हेमंत पाटीलला लोकांनी नाकारलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी नाकारलेलं आहे. हेमंत पाटलाला मतदान देणं म्हणजे आपला लोकसभा मतदारसंघ 20 वर्ष मागं घालणं. कसं काय त्यांची सगळी सेटलमेंट वरच्या लेवलला, कार्यकर्त्यांसोबत राहणं नाही, जनतेसोबत राहणं नाही. मी वर लोकांना मॅनेज करतो आणि मी जे म्हणाल तसं करून घेतो. आणि वरच्या नेतृत्वाची दिशाभूल करून त्यांनी जे तिकीट मिळवलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं हा उद्रेक झालेला आहे आणि ही क्रांती घडणार हिंगोली लोकसभेमध्ये जर करता आमच्या पक्षश्रेष्ठीने नेतृत्वाने निर्णय घेतला नाही आणि ते मजबूर झाले असतील तर ह्या आजच्या बैठकीत असं ठरलंय की जो पण कार्यकर्ता उभा राहील त्याला अपक्ष आम्ही, त्यांना जर 2.5 लाखाच्या मतांनी देऊ शकतो तर ही जनताच 4-5 लाखानं अपक्ष उमेदवार ह्या लोकसभेत निवडून आल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत वसमतचे भाजपचे पदाधिकारी आहेत. तुम्ही तर बोलताना भावनिकच झाला होतात. हेमंत पाटलेनी साहेबाचं मागील 5 वर्षामध्ये या जनतेसोबत कोणताही कॉन्टॅक्ट राहिला नाही आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मोदी साहेबासाठी ही सीट निवडून आणायची आहे. मनातून इच्छा आहे की आम्ही मोदी साहेबाचे समर्थक आहे आणि डोळ्यासमोर ही सीट पडताना आम्हाला पाहायचं नाही. म्हणून एक तळमळीने आम्ही सगळ्या, आम्ही आता मी जवळपास 187 बूथचा प्रतिनिधी करतो, या बूथवरच्या सर्व लोकांचं म्हणणं मी इथल्या लोकांपुढे मांडणं आवश्यक आहे. आणि ही गोष्ट हेमंत पाटलांनी सुद्धा स्वीकारायला पाहिजे की आपली परिस्थिती नाही आणि या परिस्थितीचा स्वीकार करून या आमच्या मान्यवरांनी म्हणल्याप्रमाणे इकडला एखादा उमेदवार
धनुष्यमानावर जरी निवडला तरी आमच्या सर्वांचं काही अडचण राहणार नाही. आणि लोकभावना लोकभावना हेच आहे की हेमंत पाटील साहेबांनी आपली उमेदवारी वापस घ्यावी. माझ्यासोबत भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत. काही खरं तर आपल्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतंय, पण तरी देखील आपण भाषणामध्ये भावूक झालात. वेळ प्रसंगी आम्ही महिला ह्या पदरमोड करू, परंतु भाजपमध्ये भाजपचा जो उमेदवार आहे तो निवडून आणू, हेमंत पाटलाची उमेदवारी रद्द करण्याची तुम्ही मागणी केलेली आहे. कसं साहेब, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवा, उद्धवजी ठाकरे सोबत त्यांचं जे काही सरकार बनलं त्यावेळेस हेमंत पाटील तिकडे गेले. त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन इतकं सक्षमपणे बूथची बांधणी केली, इतकं सक्षमपणे आम्ही बूथ कमिट्या केल्या, सुपर वॉरियर केले, बूथ कमिट्या केल्या, आपलं सगळं व्यवस्थित बांधणी केली. कशासाठी? ह्यावेळेस काही करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचा खासदार आमच्या मतदारसंघामध्ये निवडून आणायचा होता. म्हणून आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये 310 बूथवर आम्ही एका बूथवर 10-10 कमिटी केली. कशासाठी? मोठ्या आशेनं येणारा हा काळ आपला आहे, कमळाचा काळ आहे, आणि कमळावरती आपल्याला माणूस निवडून आणणं आणणं आहे. 5 वर्षाखाली जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस पण शिवसेनेचे उमेदवार असताना शिवसेनेनं आमच्या वसमत विधानसभेमध्ये काम केलं नव्हतं, भारतीय जनता पार्टीनं अतिशय तन्मनधनानं काम केलं होतं. का? तर हे मत आपलं हेमंत पाटलाला नाही तर मोदीजीला आहे असं समजून आम्ही सर्वांनी केलं. पण 5 वर्षात माझे खासदाराने कधीच कुणा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला फोन तर सोडून द्या, घरी गेलो तर वर बसायचे आणि त्यांच्या घरचे लोक सांगायचे की आज हेमंत पाटील नाहीत, ताई नाहीत घरी, आणि आम्ही जर थोडा वेळ तिथंच बसलो तर 10 मिनिटांनी वरून ते खाली यायचे. अशा पद्धतीची अतिशय वाईट वागणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळालेली आहे. आता ह्यावेळेस आम्ही सर्वांनी असा चंग मांडला आहे की काय करायचं, पण भारतीय जनता पार्टीचं कमळच आपण आणायचं. आणखीन वेळ गेलेली नाही. पक्षश्रेष्ठीनं आजच्या ज्या काही आमच्या भावना आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांना अतिशय तीव्र भावना दिल्यात. भारतीय जनता पार्टीच्या नेतेगणाने आमच्या पक्षश्रेष्ठीने ह्या भावनेचं कदर करावं. आणि आणखीन वेळ गेली नाही, 3 दिवसामध्ये कमळावरचा माणूस आम्हाला द्यावं. जर त्यांना शक्यच नाही झालं तर त्यांच्या धनुष्यबाणावरती का म्हणा माणूस बदलावा, तर आमची ही जागा येईल. तुम्हाला माहित आहे एकमतानं आमचं वाजपेयी सरकार गेलं होतं. आम्हाला ह्यावेळेस कुठलीच रिस्क घ्यायचं नाही. आम्हाला काही करून आमचे नेते देवेंद्र आपल्या नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे पंतप्रधान करणंही करणं आहे. म्हणून आम्हाला हिंगोली लोकसभेची जागा गमवायची. 405 नारा देण्यासाठी हिंगोलीची जागा महत्वाची आहे. हिंगोलीमध्ये चक्क भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की धनुष्यबाणावर निवडणूक लढवू, पण हेमंत पाटील उमेदवार नको. धनुष्यबाणावर निवडणूक लढवायची याच्यासाठी की हा युती धर्म आहे, आणि युती धर्म आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार शासन चालू आहे. परंतु येथील उमेदवार हा धनुष्यबाणावर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लढला तरी तो मोदीला मतदान जाईल, यासाठी हा धनुष्यबाण या हिंगोली लोकसभेचा धनुष्यबाण मोदी साहेबाकडे जाईल, यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक सक्षम कार्यकर्ता धनुष्यबाणावर लढला तरी पूर्ण भारतीय जनता पार्टी त्याला सक्षमपणे निवडून आणण्याचं काम करेल. हेमंत पाटलांच्या उमेदवारीला इतका विरोध का? हेमंत पाटलाच्या उमेदवारीला विरोध नाही, परंतु हेमंत पाटील यांनी 5 वर्ष जे आपण या मतदारसंघामध्ये याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं, निश्चित कामामध्ये त्यांनी थोडं सर्व आम्ही बूथ प्रमुख आमच्या आहेत त्यांच्यावर नाराज आहेत, आणि नाराज असल्यामुळं ही की ही आम्हाला आपल्याला सर्वांनाच मोदी साहेब पंतप्रधान पाहिजे म्हणून ही जागा इथली जाऊ नये म्हणून आमचा विरोध आहे. आम्ही हेमंत पाटील यांना असा विरोध म्हणून नाही, पण ही जागा इथली जाऊ नये, कार्यकर्ते काम करायसाठी तयार नाही. हेमंत पाटील हरतील अशी तुमची भावना झालेली आहे. शहरातील भाजपचे पदाधिकारी आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हेमंत पाटलांना वैयक्तिक विरोध होते. व्यक्तिगत विरोध होण्याचं कारणच तसं आहे की हेमंत पाटलांना स्वतः मोदीजींच्या नावाखाली 5 वर्षाखाली निवडून येऊन सुद्धा 5 वर्ष हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोणत्याच प्रकारच्या मोदीजीच्या योजना म्हणा किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांची संपर्क म्हणा ठेवलेला नाही. भाजपचा कार्यकर्ता सोडा, त्याने सर्वसामान्य जनतेसोबतही संपर्क ठेवलेला नाही. आज जेव्हा आम्ही प्रचाराला जातो तेव्हा आम्हाला लोक सांगतात की असा निष्क्रिय खासदार आम्हाला नको, तर पक्ष पदाधिकारी या नात्यानं आमचं कर्तव्य आहे ह्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्या संदर्भात आजची ही बैठक झालेली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार होणार नाही. 100% उमेदवार बदल करावा लागेल, नसता आमचा उमेदवार अपक्ष उभा राहील, आणि आम्ही मोदीजींना 400 पार करू म्हणजे करू ही एवढी आम्ही शाश्वती देतो. हिंगोली लोकसभेमध्ये आम्ही अपक्ष उमेदवार निवडून आणू आणि मोदीजींना 400 पार हा जो नारा दिलेला आहे तो पूर्ण करण्याचा इशारा दिलेला आहे. कळमनुरीचे तालुका अध्यक्ष आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय.
त्याचं कारणही तसंच आहे की कळमनुरी तालुक्यातील आता आम्ही जवळपास 205 बूथ आहेत. आम्ही जशी उमेदवारी हेमंत पाटील यांची जाहीर झाली तशी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप, जसे आमचे बूथ प्रमुख असो, शक्ती केंद्र प्रमुख असो, युवा वॉरियर्स असो, सुपर वॉरियर्स असो, या सर्वांची भावना अतिशय तीव्र आहे की कोणत्याही प्रकारचा विद्यमान खासदारांकडून कोणत्याही प्रकारचं कार्यकर्त्यांना बळ देण्यात आलं नाही आणि कधीही त्यांच्याकडून चांगला संपर्क झाला नाही. कोणत्या दुःखाच्या वेळेस असो किंवा कोणत्याही कामाविषयी त्यांना चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स खासदारांच्या ऑफिसकडून किंवा खासदार साहेबानं केलेला नाही आणि याच्यामुळेच लोकांच्या आणि आमच्या भाजपाच्या कळमनुरीतल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि आम्ही आता पक्षश्रेष्ठीने जसा निर्णय होईल उद्याच्याला ज्या भेटी घेणार आहेत आमदार साहेब आणि त्यांचं शिष्टमंडळ त्याच्यानुसार जे काही निर्णय होईल त्याला आम्ही समोर जाऊ. नक्कीच हिंगोली लोकसभा क्षेत्रातील हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. विशेष म्हणजे थोड्याच वेळापूर्वी लोकसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि यामध्ये खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. पक्षश्रेष्ठीने निर्णय न घेतल्यास अपक्ष उमेदवार देऊ आणि तो जिंकूनही आणू असा जो निश्चय आहे तो या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा संताप पाहून भाजपचे विधानसभा क्षेत्रातील तीनही आमदार उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची त्यांना मागणी करणार आहेत. मात्र या सगळ्या प्रक्रियेनंतर हिंगोली लोकसभेसाठी आता उमेदवार बदलतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.